परदेशी पाहुणे सिगल पक्षी आता नवी मुंबईत दाखल झालेत थंडीचे हवामान नवी मुंबईतले वातावरण आणि खाडी किनाऱ्यावर मिळणारे मासे हे मुबलक प्रमाणात मिळत आहेत दरवर्षी कोकणातील समुद्र किनाऱ्यावर परदेशी पाहुण्यांचे सिगल पक्ष्यांचं आगमन होत दरवर्षी थंडीच्या हंगामात सिगल पक्षी कोकणात दाखल होतात मात्र असंच हवामान नवी मुंबईतील वातावरण आणि खाडी किनाऱ्यावर मिळणारे मासे मुबलक प्रमाणात मिळत असल्यानं ते आता नवी मुंबईत देखील दाखल झाले पक्षीप्रेमींनी फोटो काढण्याचा मोह पाहायला मिळतोय मात्र फ्लेमहिंग नंतर सिगल पक्षी आता नवी मुंबईतच एक नवं रूप पाहायला मिळत आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी